एक तर हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. नेहमीच आपल्या महाराष्ट्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून पारदर्शकपणे नेहमी इलेक्शन होतात. हे धक्कादायक आहे की महाराष्ट्रातलं अतिशय सुसंस्कृत असं शहर म्हणजे आपलं नाशिक आहे. नाशिक मध्ये नेहमी लोक शिक्षणासाठी, व्यवसायासाठी एक आदर्श गाव म्हणून आम्ही नाशिक शहराकडे बघतो. आणि आज नाशिक मध्ये एक धक्कादायक गोष्ट झाली आणि पहिल्यांदा नाही, या आठवड्यात तिसरी का चौथी घटना आहे. आमच्या उमेदवारांच्या आई पहिलं त्यांच्यावर हल्ला झाला आणि हे दुर्दैव आहे. मला भाष्य करावं लागतंय की अतिशय खालच्या पातळीची भाषा त्यांच्याबद्दल वापरली गेली. त्यानंतर आमचे कॅन्डिडेटचे भाऊ गोकुळ, आज गोकुळच्या वर हल्ला झाला. त्यांनी तातडीने पोलीस बोलवून गेले, पोलीस आले. पोलीस आल्यानंतरही आमच्या या गोकुळच्या गाडीवर हल्ला केला. एवढी हिंमत येते कुठून? या राज्याचे गृहमंत्री DCM-1 देवेंद्र फडणवीस जी, आपको जवाब देना पडेगा. काय चालली गुंडागर्दी? तुमच्या बाजूच्या लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरू केली. आमच्या या गोकुळला काय झालं असतं तर कोण जबाबदार आहे? काय दाखवलं असत? मी कसं बोलले असते ताईंची? आणि काय करत होते? फक्त ताई आणि गोकुळ शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून प्रचार करत होते. ही आमची चूक. आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो, संविधानाच्या मार्गाने चालतो, ही आमची चूक. आणि समोरच्या लोकांनी आमच्या लोकांवर हल्ले करायचे, नाही चलेगा ये सब. मी आता सीपींना भेटलीये, त्यांनी शब्द मला दिलाय की परत असं होणार नाही. पण जर पुन्हा आमच्या कुठल्याही कॅन्डिडेट आणि महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पदाधिकारी उमेदवार त्याच्यात महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या कोणीही त्यांच्या केसालाही धक्का दिला तर आम्ही सगळे मिळून अमरण उपोषण मुंबईला जाऊ, गृहमंत्र्याच्या घराच्या बाहेर करू. आता आपण स्वतः करीन. आता आपण पोलिसांसोबत चर्चा केली, नेमकी काय चर्चा झाली आहे? कारण समोर महायुतीकडनं देखील आरोप केला जातोय की पैसे वाटले जात होते त्यामुळे ही संपूर्ण घटना घडली. एक मिनिट, जरी समजा एक तर पैसे वाटत जात नव्हते, एक मिनिट धरून चालूया की हे तुम्ही म्हणताय म्हणून हे काहीही कृती करत असले तरी आपण लोकांनी दंड्याने मारायचं. आणि उद्या गोकुळला काय झालं असतं ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले? ते इलेक्शन कमिशन मध्ये जाऊ शकतात पोलीस. आणि जर एखादी कृती अगदी तुमचं खरं मी समजते जरी होत असेल तर कुणावर हात उगारायचा अधिकार कुणाला नाही. एक तर मी पुन्हा सांगते, कोणीही पैसे वाटत नव्हतं, ते स्लिपा वाटत होते. स्लिपा वाटत हा देशात गुन्हा आहे का? तर तो गुन्हा मला मान्य. आवाम एका सशक्त लोकशाहीमध्ये स्लिपा वाटायची जबाबदारी ही दोन्ही पक्षात असते. आणि गोकुळला एकटं बघून त्याच्या गाडीवर हल्ला झाला, ती गाडी इथे पोलिसांनी मान्य केलंय की पोलिसांसमोर ही घटना झालेली आहे. उमेदवारांच्या आईंवर देखील हल्ला झाला होता, आपण त्यावेळेस पोलिसांमध्ये गेला होता का? नेमकं त्या प्रकरणाचं पुढे काय झालं? कुठल्या उमेदवारांच्या आईंवर देखील हल्ला झाल्याचं आपण सांगितलं. त्या सगळ्या गोष्टीची कंप्लेन आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे. आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर माझा विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर आहे. महाराष्ट्राचे पोलीस खरंच चांगले, मला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा. पण ज्या पद्धतीने हे जे सत्तेमधले लोक आहेत ते आमच्या लोकांवर हल्ला करतायत, त्यांनी काठी आणि बंदुकीने आमच्यावर हल्ला करावा. आमच्या हातात आम्ही संविधानच ठेवू, त्याच पद्धतीने आम्ही वागत राहणार. निवडणूक मुद्द्यावर गेले असं वाटतं? याचा हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे, या राज्याच्या गृहमंत्र्याला विचारायला पाहिजे. कारण का हे गृहमंत्र्याचे लोक आहेत जे असं वागतात. तरी मागच्या काही दिवसांपासून फक्त नाशिकच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत. निवडणूक आयोगाशी आपण काही बोलून या संदर्भात? नाही नाही, याला पूर्णपणे जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. याचं उत्तर त्यांनी द्यावं लागेल, कारण काही सगळी जबाबदारी सरकारची असते.
आणि तेच अनेक वर्ष या राज्याचे गृहमंत्री राहिलेत ना. बदलापूरची घटना यांच्याच काळात झाली, महिलांवरचे अत्याचार यांच्याच काळात झाले. आणि त्यांच्याच पक्षाचे जेव्हा धनंजय माडिक म्हणाले की महिलांचे आम्ही फोटो काढू, महिलांना आम्ही बघू काय कार्यक्रम त्यांचा करायचा, तेव्हा देवेंद्र फडणवीसांना धमकी दिली जाते. भर सभेतून भारतीय जनता पक्ष महिलांना धमकी देता कुठला चाललाय, मार कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांनी आणि भारतीय जनता पक्षाने. मल्लिकार्जुन खरगे यांची देखील करण्यात आली. मी तुम्हाला सांगू, त्यांनी जरूर आमच्या बॅग चेक करावे, रडीचा डाव आहे. आणि ते कधीतरी भाषणांमध्ये मान्य करतात की रडीचा डाव खेळतात, त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली. विरोधी पक्षात असला की त्याला आईस कर, आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईस. विरोधा पक्षांवर अन्याय करायचा, घाबरायचे असेच उद्योग करतात, ते रडीचा डाव आहे. एक वेगळा प्रश्न येतोय, आपण या प्रचाराच्या निमित्ताने राज्यभर जात आहे, प्रचार रॅली घेत आहेत, काय एकूणच वातावरण आहे महाविकास आघाडी कडे, काय लोकांचं कौल आहे का, कसं प्रतिसाद? तुमच्या चॅनल वरनं दाखवत आहेत कौल आमच्याकडून, तुमचे सगळे चॅनल दाखवतात. आणि हा आज हा मुद्दा इलेक्शनचा नाही, हा आमच्या सगळ्या उमेदवारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आज मला विचारला तर आमचे उमेदवार, त्यांचे बंधू गोकुळ, त्यांची आई यांच्या सगळ्यांवर माझी मागणी आहे की त्यांना सुरक्षितता द्यावी. आणि आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराला जर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आपको जवाब देना पड़ेगा. कारण का या सगळ्याला फक्त आणि फक्त ते जबाबदार आहेत. कारण का मला सांगा, सत्तेच्या लोकांची हिम्मतच कशी होती आमच्या लोकांवर असा अन्याय करायचे आणि गाड्या फोडताय. आवा महाराष्ट्र आहे, आता देशात कुठलंच असं राज्य नाही. मणिपूरमध्ये अशा घटना होत आहेत जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे तिथे विरोधी पक्षाला दम दाटी करायचं सातत्याने हा प्रयत्न करत असतात. कारण का त्यांच्या पायाखालची वाळू हल्लेली आहे, दुर्दैव आहे. आणि संविधानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, ते गुंडागर्जी या भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सगळ्या या कॅन्डिडेट्सने सुरू केली आहे, दुर्दैव आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. ताई, मतदानाला अजून 3 ते 4 दिवस बाकी आहेत, आपण अशा घटना अजून घडणार असं गृहित धरताय म्हणताय? मी थांबल्या पाहिजे, मी गृहित नाही धरत आहे. आपण महाविकास आघाडीचे नेते की अशा गोष्टी तातडीने थांबल्या पाहिजे असं म्हणते मी. आपण महाविकास आघाडीच्या पदाधिकारी नेत्यांना नेमकं काय सांगाल? अजून 3 ते 4 दिवस काय सांगणार? आम्ही शांततेच्या मार्गाने, आम्ही संविधान करूनच काम करतो. प्रॉब्लेम आमचा नाही आहे, प्रॉब्लेम सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचा आहे. आम्ही ना असलं गलिच्छ राजकारण कधी केलं आणि कधी करणारही नाही. ओके, थँक्यू. आधी करतील आणि अशी घटना परत होणार नाही. आम्ही आमचा पोलिसांवर विश्वास आहे, महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभियान आहे. प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे, पोलीस हे भारतीय जनता पक्षांनी सूट दिलेल्या चुकीचं काम करणारे त्यांचे सगळे लोकांना त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांना सपोर्ट कदाचित या राज्याचे जे गृहमंत्री राहिलेले देवाभाऊ म्हणतात ना, तर त्यांना देवाभाऊ को जवाब देना पडेगा. ओके ओके, थँक्यू ताई, थँक्यू. माहिती रे.